नाही आणि केल्या विना होत नाही साध्य नाही आणि म्हणून कष्टाशिवाय पर्याय नाही हे मेहनतीचं कष्टाचं आणि म्हणून ती शेर हिम्मत निर्माण होते मर्द पैलवानांच्या मध्ये ही लढण्याची ऐटणी ढप किती ताकद पडायला लावते आणि म्हणून शक्तीचा उमेश महाबळे बालपट्टी तयारा सचिन बेपी रायगड निरापट्टी चला लवकर अकरा क्रमांक चार वा म्हणून मागच्या विभागाच्या 86 किलोच्या कुस्त्या आहे पैलवान नोंद घ्या वा हजारो प्रेक्षकांनी श्वास रोखलेले रणजित राजमाने सातारा लालपट्टी राम कांबळे कोल्हापूर जिल्हा निळीपट्टी कल्पेश पाटील ठाणे जिल्हा लालपट्टी शंकर माने पुणे जिल्हा निळीपट्टी क्रस्ता पवार अहमदनगर लालपट्टी मोईन शेख औरंगाबाद निळीपट्टी दीपक पवार दिनेश पवार मुंबई शहर लालपट्टी स्वप्निल दत्ते चंद्रपूर निळीपट्टी प्रथमेश कोळसे आणि संग्राम जमदाळी चला दिनेश रायधने नागपूर शहर लाल काष्टूम प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा काष्टूम 61 किलो वजन गट बाळू बोडके नाशिक निळा काष्टूम प्रथमेश कोळसे रत्नागिरी संग्राम जमदाळे बीड मॅट क्रमांक 1 वर चला पहिलवान बाबा गुण सांगा माझ्याकडचा नाही एक लाल एक निळा दोन लाल एक निळा दोन असा गुण फलक आहे किरण भगत एक गुण संपले तयार शिडके दोन गुण जरा कंट्रोल करा माईक सगळी थांबवा दिनेश गायधने प्रतिजा तापिया दिनेश गायधने प्रतिजा ही कुस्ती अशी दोन्ही पैलवान आपले आहेत अतिशय चांगले लोक शांतता प्रतिजगता पहिला पुकार पुणे प्रतिजगता पुणे जिल्हा दुसरा पुकार चला मॅट क्रमांक एक वर प्रथमेश कोळसे रत्नागिरी संग्राम जमदाडे तटीच्या लढतीमध्ये वेताळ शेळके गोंदिया हे पैलवान विजय संपलेल्या गोष्टीमध्ये पाहूया निकाल संपलेल्या गोष्टीमध्ये बाळू बोडके नाशिक जिल्हा विजय हर्षवर्धन लोमटे उस्मानाबाद लाल काष्टूमरिया अमर पाटील सांगली निळ्या काष्टूम चला पहिला लवकर आपल्याला पहिले सांगितले कुस्ती संपले की स्वतःहून यायचं आठ ते अकरा तीन वर्षा चार वर्ष चालू कुस्तीनंतर कृष्णा पवार अहमदनगर लालपट्टी तयार मोहित शेख औरंगाबाद निळापट्टी ताबडतोब यायचे हर्षवर्धन हात वर करा अमर पटेल 86 किलोची दुसरी फेरीला सुरुवात झाली चालू कुस्तीनंतर आकाश होकर नागपूर दीपेश पाटील ठाणे जिल्हा हर्षवर्धन लोकते अमर पाटील
ओमकार शिंदे रायगड जिल्हा लाल काष्टू जयजित गीते परभणी निळा काष्टू इंद्रजित मगदुम कोल्हापूर शहर लाल काष्टू अभिजित भोईर पुणे शहर निळा काष्टू गणेश जाधव औरंगाबाद जिल्हा लाल काष्टू महेंद्र लाड नाशिक शहर निळा काष्टू विजय पवार नांदेड लाल काष्टू मनोहर कराड लातूर निळा काष्टू। स्कोर है 2-8। आखाड़ा क्रमांक 3 वर संपलेल्या कुस्ती मध्ये हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्हा विजय। मनुष्यने तुम्हाला एक विनंती आक्रमकता बाबा सर्व कुस्तीगीरांच्या माहितीसाठी महाराष्ट्र केसरीचे रोज 2 राउंड होणार आहेत। दोन्ही राउंडच्या मध्ये 1 तासाचा कालावधी दिला जाईल। आज 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत। उद्याच्या 2 फेऱ्या सायंकाळी 5:30 होती, 5:30 वाजता 1 होईल आणि 6:30 किंवा 7 दरम्यान दुसरी फेरी होईल। महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या सकाळच्या 17 होणार नाही। प्रेक्षकांनी मार्गदर्शकांनी आणि कुस्तीगीरांनी याची नोंद घ्या। रोज महाराष्ट्र केसरीच्या 2 लढती या रोज सायंकाळच्या 17 होती। धन्यवाद। 61 किलो चौथी फेरी आबा शेडके पुणे जिल्हा आणि नामदेव गोरे लातूर तयार राहायचं आहे। विजय पाटील कोल्हापूर शहर गोविंद कापडे अमरावती जळगाव आणि तुषार देशमुख सोलापूर आपण तयार करायचं आहे। ज्योतिबा आटकडे सोलापूर पटाला आपण माझा आवाज ऐकत असाल ताबडतोब पारितोषिक वितरणासाठी बिग क्रिस्टियनकडे यायचं आहे। ज्योतिबा आटकडे अमोल वालगुडे आणि अक्षय ढेरे त्याचप्रमाणे 70 किलोमध्ये निखिल कदम संतोष गावडे निलेश शिरगुडे। चला कुस्तीगीर 57 किलो 70 किलो माती विभाग त्याचप्रमाणे 92 किलो माती विभाग अमोल मुंडे प्रशांत जगताप आणि सारंग सोनटक्के या 9 च्या 9 कुस्तीगीरांनी ताबडतोब व्यासपीठाकडे विक्रीस्थानकडे यायचं आहे। मार्गदर्शक आपल्या खेळाडूंना ताबडतोब पाठवा। जितेंद्र पालदुरकर गोंदिया फर्स्ट स्कॉर। जादू विभागामध्ये 57 किलो सौरभ इकवे आतिश तोडकर अतुल चेचर अमोल बोंगाडे 70 किलो सोनबा गोंगाने सर्वेश यादव रविराज चव्हाण परशुराम कॅम्प 92 किलो वजन गटामध्ये सुशांत तांबूलकर उदयसिंग खांडेकर भारत पवार केवल भिंगारे या सर्व खेळाडूंनी ताबडतोब व्यासपीठाकरता विक्री स्थानकडे यायचं आहे। जितेंद्र पालदुरकर गोंदिया दुसरा पुका लगे विक्रम बारकी आघाडी जवळ भरपूर कुस्ती अजून 61 किलो ही माझ्या कडेवरती आहे। विशाल माटेकर ठाणे जिल्हा लाल कोल्हापूर जिल्हा निळा काष्टू अब्दुल सोयाब अमरावती ब्लू कॉसम तयार राहायचा। संपलेल्या कुस्तीमध्ये शिवाजी कोळीसा हे पहिलवान विजयी पारितोषिकांची यादी आपल्याकडे आहे। आपण ताबडतोब शिवाजी कोळीसा गणेश जाधव औरंगाबाद लाल काष्टू मध्ये यायचं आहे। विजय पवार नांदेड निळा काष्टू मध्ये चला। दिनेश गुंड सर ही कुस्ती झाल्यानंतर आपण वरती स्टेज वरच घ्यायचं आहे प्रोग्राम। यानंतर 86 किलो चौथी फेरी धन्यवाद। जे पहलवान तिसऱ्या फेरीमध्ये विजय झाले आहेत त्या सर्व पहलवानांनी आखाडा क्रमांक 5 च्या बाजूला यायचं आहे। गणेश जाधव हातवरती करा विजय पवार नांदेड शबास कुस्तीला प्रारंभ। सुंदर भारंदाजाचं प्रदर्शन महाराष्ट्र केसरी गटाची ही कुस्ती सोलापूर जिल्ह्यातील सांगव तालुक्यातील छोटस गाव डोंगराच्या